Now, first let me introduce our today's guest of honor, Dr. H.G. Fakadkar, for the workshop. Fakadkar sir is a well-known academician and author of the many engineering books. We used to refer engineering graphics book written by sir only. He was a ex-principal in principal of VIT Kamsit and HOD Mechanical VIT Pune, and he is also a founder member of VIT. Now I request Honorable Director Professor R.G. Kaduskar to felicitate Fakadkar sir. Thank you, sir. Now, expert for the workshop is Mr. Chitranjan Mahajan. He is from Dolphin Labs. Chitranjan Mahajan, sir, is an owner of Dolphin Labs, and he is an expert trainer in the field of Arduino and robotics, which are advanced trained in the industry. Now, I request Principal Dr. M.R. Tarambade to felicitate Mr. Chitranjan Mahajan. Thank you, sir. It is honor that we have Dr. Fakadkar sir and expert Mr. Chitranjan Mahajan with us for this function. Now I request Mr. Chitranjan Mahajan sir to address the gathering. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि ज्या अर्थी तुम्ही या प्रोग्रामला आला आहात त्या अर्थी तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे नक्कीच इंटरेस्ट आहे आणि तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी इंजिनिअरिंगचाच पर्याय निवडणार आहात असं समजून मी थोडं तुम्हाला माझ्या मनातलं जरा हितगुज सांगतो. आता तुमच्या एका नवीन मोठ्या प्रवासाला सुरू होणार आहे, सुरुवात होईल आणि या प्रवासाला जाण्या एखादा कोणीतरी मोठ्या प्रवासाला चालला असेल तर त्याला शिदोरी वगैरे देतात, ज्याला वानोळा वगैरे म्हणतात. तर मी माझ्या अनुभवातनं थोडेसे जे काय माझ्याजवळ जी शिदोरी आहे थोडीशी देणार आहे, कारण जास्त त्याला आपल्याला तेवढा वेळ नाही. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय की तुम्ही इंजिनिअरिंगला आला आहे, इंजिनिअरिंग घेणार आहे, पण इंजिनिअरिंग म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण चार वर्ष इंजिनियर करतो, कधीकधी मी अशी लोकं बघतो की ज्यांच्याजवळ पदवी आहे, सगळं आहे सगळं आहे, पण इंजिनियर काय हेच माहीत नसतं. कारण काय की इंजिनियर म्हणजे ह्या शब्दातच मोठी ताकद आहे आणि हा अतिशय मोठा मंत्र आहे. हा जर तुम्ही जर प्रामाणिकपणे जर जपत राहिला तर आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. कारण इंजिनियर हा अतिशय मोठा मंत्र आहे. इंजिनियर म्हणजे अत्युच्च व्यक्तिमत्व असतं. इंजिनियरला नेहमी स्वतःविषयी अभिमान वाटला पाहिजे. ह्याला कारण का असं म्हणतात की सृष्टी पूर्ण चालवणारे आपल्या इकडं तीन देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. तर याच्यामध्ये ब्रह्मा काय करतात असं म्हणतात की मातेच्या पुतळ्यामध्ये जीव टाकतात आणि वेगवेगळ्या प्राणी व मनुष्याची वगैरे निर्मिती करतं. तसं आपण इंजिनियर पण तेच करत असतो. विचार करा की आपल्या आसपास इतक्या गोष्टी इंजिनिअरची मिरॅकल बघतो की ज्याच्यामध्ये गाडी बघा तुम्ही, ज्याच्यामध्ये वेगळे मेटल वगैरे वापरले असतात वगैरे, त्याला इग्निशन वगैरे फ्युअल देतो, इग्निशन चालू करतो, ते जिवंत होतं. कॅन यू इमॅजिन, ते जिवंत होतं. आणि आत्ता ए आयच्या मुळे तर असं झालं आहे की आपण त्याला बुद्धी पण देणार आहे. म्हणजे आपण इंजिनियर हे साक्षात ब्रह्मास्वरूपच आहे, कारण नवीन गोष्टीची निर्मिती आपण करत असतो, नित्य नवीन गोष्टीची निर्मिती करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे भगवान विष्णूसारखं आपण ते सृष्टीचं नियंत्रण करतात, पालन करतात,
तसं इंजिनियरचं पण काम काय आहे की नवीन नवीन ज्या गोष्टी वगैरे मार्केटमध्ये आहेत, वेगवेगळे कारखाने मोठे मोठे आहेत, त्याला मेंटेन करणं, त्यांना कंट्रोल करणं, हे काम हे इंजिनियर करत असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या प्रमाणे कसं की असं म्हणतात की सृष्टीमध्ये जे काय अनाचार वगैरे माजला जातो त्यावेळी ते तिसरा डोळा उघडतात आणि सृष्टी नष्ट करतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय, इंजिनियरचं काम काय, की ज्यावेळी असे प्रॉडक्ट भरपूर बनून पडलेले असतात, जास्त कचरा होतो, अशावेळी इंजिनियर काय करतो की आपलं डोकं लावतो आणि ते सगळे पदार्थ वगैरे जे आहेत ते रिसायकल करतो. म्हणजे तसं जर विचार केला तर आपण इंजिनियर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. लक्षात ठेवा, नेहमी आपल्याला स्वतःला अभिमान वाटून द्या. इंजिनियरचं काम काय असतं सांगतो आहे का, इंजिनियरचं काम काय असतं की नित्य नवीन आव्हानाचा सामना करणे हे इंजिनियरचं काम असतं. लक्षात ठेवा, नवीन आव्हान आलं की इंजिनियर पुढे झाला पाहिजे. हे जगाची सगळी चाकं फिरवतो ते फक्त इंजिनियरच फिरवत असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे नवीन आव्हान आलं की इंजिनियर पुढे असतो. सतत नित्य नवीन आव्हानाचा सामना करणे हेच इंजिनियरचं काम असतं. आणि जगाच्या कल्याणासाठी नित्य नवीन म्हणजे कर्म जगाच्या कल्याणासाठी नवीन नवीन प्रॉडक्ट वगैरे डेव्हलपमेंट करणे हे त्याचं कार्य असतं. तर हे कायम लक्षात ठेवा. इंजिनियर बनायचं म्हणजे काय, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्किल पाहिजे. स्किल ज्याला कौशल्य म्हणतात. कौशल्य म्हणजे काय, की एक लहानशी गोष्ट आहे. ज्यावेळी अकबराने बिरबलाला विचारलं की जगातील सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र काय, तर अकबर बिरबल म्हणाला की संकटाच्या प्रसंगी जे आपल्या हातात असेल ज्याचा वापर आपला जीव वाचवण्यासाठी करतो तेच आपलं शस्त्र. मग हे कसं काय, ते प्रूव्ह करायसाठी काय झालं की बिरबल एकदा जात असताना पुढून हत्ती सोडला त्याच्या अंगावर. तर बिरबलाने इकडे तिकडे बघितलं, काय नाही सापडलं, तर शेजारी कुत्रं होतं, तेच उचलून तेच फेकून त्याला मारलं. मग ते कुत्रं अंगावर पडलं, ते भुंकत भुंकत अंगावर पडल्यानंतर तो हत्ती गेला पळून. त्याप्रमाणे इंजिनियरकडे काय, की असं स्किल पाहिजे. ठीक आहे, ह्या स्किलमुळं काय होईल की हे स्किल तुमचं आयुष्य सुधारू शकतं. ज्यावेळी आता थॉमस अल्वा एडिसन म्हणजे माझे फेवरेट सायंटिस्ट आहेत, की ते पण ज्यावेळी न्यूयॉर्कमध्ये आले होते त्यांच्याकडे काहीच पैसे वगैरे नव्हते, पण त्यांच्याजवळ नॉलेज चांगलं होतं, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा तार पाठवण्याचं यंत्र त्यांनी तिथं रिपेअर केलं आणि तिथून पुढे त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली. तर कित्येक मोठी मोठी माणसांनी ज्यावेळी तुम्ही चरित्र वाचाल त्यावेळी तुम्हाला एकच गोष्ट दिसेल की त्यांनी स्किल वापरलं. त्यामुळे इंजिनिअरिंगला कुठल्याही कॉलेजमध्ये गेला वगैरे तर तुम्ही तुमचं स्किल वापरा. स्किल म्हणजे प्रॅक्टिकली स्ट्रॉंग व्हा. इंजिनिअरिंगचं आयुष्य समजायचं असेल तर फुलपाखराचं एक्झाम्पल घ्यायचं. फुलपाखर ज्यावेळी सुरुवातीला अंड्यातून बाहेर पडतं तेव्हा काय करतं, आळी असते, ते पानं बका 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 मिळेल तेवढं पाणी इतकं आधाशासारखं खात असतं. त्याच्यानंतर ते कोशा अवस्थेत जातं आणि शेवटी मग कोशा अवस्थेत बराच काळ राहतं आणि त्याच्यानंतर मग ते नवीन रंगीबिरंगी काय त्याचे पंख वगैरे घेऊन ते जगभर मिरवतं. तसं इंजिनियरचं आयुष्य असतं. कॉलेजमध्ये आला की कॉलेजची लायब्ररी कुठं आहे सगळ्यात पहिल्यांदा बघायचं, कॉलेजच्या शिक्षकांना सगळ्यांना भेटायचं, कुठले कुठले प्रॅक्टिकल कुठले कुठले ते बघायचे आणि इतकं ज्ञान घ्या, आधाशासारखं मिळेल ते वाचायला सुरुवात करायचं, मिळेल त्याच्यावर हे करायचं, प्रॅक्टिकल करायला सुरुवात करायची. आणि त्याच्यानंतर मग जे केलं त्याचं महत्त्वाचं काय, की चिंतन. इंजिनियरला चिंतन अतिशय महत्त्वाचं असतं, कारण आता कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी आहे, प्रत्येक गोष्टीचा एकाशी दुसऱ्याशी संबंध असतो. त्यामुळे तुम्ही चिंतन करा शिका. ज्यावेळी तुम्ही चिंतन कराल वगैरे त्यावेळी नक्कीच तुम्ही वेगळे प्रॉडक्ट तयार कराल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितरित्या स्किलफुल व्हा. कारण तुमच्या पदवीला फक्त जर माहिती असेल व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधल्यासारखी, तर ती पदवी तुमच्या पायातला धोंडा बनेल. लक्षात ठेवा, पायातले बेड्या बनतील, ते तुम्हाला जास्त लांब जाऊ देणार नाही. त्या पदवीच्या बरोबर फक्त तुम्ही ज्ञान जर मिळवलं तर ते गळ्यातला धोंडा बनते. लक्षात ठेवा, ते तुम्हाला एका ठिकाणी काम करावे. पण त्या पदवीबरोबर तुम्हाला जर पूर्णपणे जर तुम्ही स्किल डेव्हलप असाल तर ती पदवी तुमचे पंख बनते. जगाच्या पाठीवर कुठेही जा म्हणजे तुमच्यासाठी पूर्ण दुनियाची दारं मोकळी होतात. तर या प्रकारे स्किल वाढवा, चांगला अभ्यास करा. कधी खचल्यासारखं वाटलं तर स्वतःला फक्त एक म्हणायचं की मी इंजिनियर आहे, ह्या शब्दात अतिशय मोठी ताकद आहे. लक्षात ठेवायचं, ते कधी तुम्हाला कळणार जर तुम्ही स्किलफुल झालात तर. तर त्यामुळं जिथं जाल तिथं कुठलीही ब्रँच घ्या, सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँच सगळ्या चांगल्या आहेत. तर तुम्ही चांगली शाखा वगैरे निवडा. कॉलेजच्या बाबतीत म्हणाला तर हे कॉलेज चांगलंच आहे, तुमच्या शेजारीच आहे, सगळे शिक्षक वगैरे एकदम हेल्पफुल आहेत, इंटरेस्ट घेऊन शिकवणार आहेत, मोठी लॅब वगैरे आहेत, चांगला वाव तुम्हाला मिळेल वगैरे. तर त्यामुळं तुम्ही कॉलेज पण चांगलं सिलेक्ट करा वगैरे. आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.